नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने बाजारात कोथिंबीर कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. 20 ते 30 रुपये जोडी भेटणारी कोथिंबीर आज 120 ते 200 पर्यंत पोहोचली आहे. नाशिकच्या बाजारात कोथिंबीरचे काय भाव आहे हे आपण जाणून घेऊया. सचिव नाशिक कृषी बाजार समिती प्रकाश बोलव. सध्या मार्केट यार्डमध्ये पालेभाज्याची आवक पावसाच्या या सीझनमुळे बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेली, कारण शेतकऱ्यांचा जो माल हा सतत गेल्या 4 दिवसापासून पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं शेतकऱ्यांचा जो माल आहे हा तो मार्केट यार्डमध्ये कमी प्रमाणात आवक येऊ राहिली, त्याच्यामुळं बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. आणि सध्याचे जे बाजारभाव वाढले, कोथिंबीरला शेकडाचा भाव जो आहे तो 24,000 काल गेलेला आहे. त्याच्या आदल्या दिवशी कमी, पण प्रचंड म्हणजे कालची जी आवक कमी झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाले भाज्यामध्ये वाढ झालेली आहे. दुसरा एक परिणाम झालेला आहे का, तो नाशिकमधून जो गुजरातकडे अनेक मंडीसाठी जो माल जातो आहे तो शेतकरा जो आंदोलन पेठला चालू आहे त्या आंदोलनाचा पण परिणाम याच्यामुळं हा इथं झालेला आहे. आणि त्या आंदोलनामुळे इथं शेतकऱ्यांनी, स्थानिक जे व्यापारी आहे, खरेदार व्यापारी, त्यांनी आमच्याकडे तक्रारी केला आहे का आमचा जो माल आम्ही गुजरातकडे पाठवतो तर त्याबाबत आम्हाला काहीतरी एक संरक्षण देण्यात यावे आणि आमचा आमच्या गाड्या ह्या त्वरित सुटल्या पाहिजेत, याबाबत आपण काहीतरी बाजार समितीकडे प्रयत्न करावे. या संबंधाने आम्ही पोलीस आयुक्त, माननीय बाजार समिती सभापती श्री देवीदास पिवळे साहेब यांच्यामार्फत आयुक्तांना समक्ष भेटून एक पत्र पण दिलेलं आहे का, याबाबत तुम्ही संबंधित पोलीस ठाण्याला एक सूचना करून व्यापाऱ्यांच्या गाड्या ह्या तत्काळ कशा काय सुटल्या जातील याबाबत आपण एक तशी प्रकारची एक सूचना करून सहकार्य करावं का, जेणेकरून शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांचा माल हा त्वरित हा समोरच्या मंडईत लवकर लवकर कसा जाईल आणि त्याचा फायदा, त्याचं मालाचं नुकसान होईल याबाबतची सहकार्य करण्याबाबत आम्ही तशी एक विनंती पण केलेली आहे. कदाचित याबाबत आयुक्त साहेबांकडनं तसं एक सूचना पण दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याबाबतचं पण कारवाई लवकरच होईल. परंतु आवक ही कमी प्रमाणात असल्यामुळे बाजारभावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. बाजार समितीचं साधारणतः आवक कमी पालेभाज्यांमध्ये थोडाफार कमी झालेले, साधारणतः आम्हाला दिवसाला साधारणतः 9 ते 10 लाखाच्या आसपास त्याचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः दिवसातून नाशिक मंडईमधून 70 ते 80 गाड्या जात आहेत आणि साधारणतः 1 कोटीच्या आसपास तो माल हा डेली गुजरातकडे जात असतो आणि त्याच्यामध्ये थोड्या जर उशीर झाला तर आणखी व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये होत आहे. आता गेल्या 2 दिवसाचा जर विचार केला तर कोथिंबीर ही 2 दिवसापूर्वी 70 रुपये 60 रुपयाच्या दरम्यान विक्री व्हायची, परंतु कालची जर बघितली तर तीच कोथिंबीर 240 रुपये 180 रुपये किलोप्रमाणे 180 प्रमाणे जोडीची गेलेली आणि जी मेथी जी होती ती 50 रुपयाप्रमाणे होती तर ती जवळजवळ 70 रुपयाला गेलेली. शेपू 30 रुपयाला होती तर ती 40 रुपयाला गेलेली. म्हणजे अशा 1 दिवसामध्ये तो एक डायरेक्ट वाढ झालेली आहे. सर, एकंदरीत हा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे का? नाही, आवक कमी झाली तर साधारणतः भाव ह्याचप्रमाणे सध्या राहील, पण जर आवक जर वाढली तर भाव कमी होतील. कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेले, शेतकऱ्यांचे काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचे हाल झालेले होते कोथिंबीरेबद्दल. त्यावेळेस शेतकऱ्यांना 20-10 रुपये कोथिंबीर या भावाने विकायला लागायचे. आज कोथिंबीरची जुडी 227 रुपये म्हणजे 27,000 रुपये भाव झालेला आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी, मी आज सांगू इच्छितो की आज होलसेल रेटमध्ये 100 रुपये जुडी याप्रमाणे मी विकू राहिलेली आहे.